बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यातील वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गांतर्गत वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्यामध्ये मेट्रोची चाचणी आज होणार आहे। तीन डब्यांच्या दोन मेट्रो रेल्वेद्वारे 3.5 किलोमीटर अंतरामध्ये ही चाचणी होईल। तर मेट्रोकडून याच मार्गावर काही दिवसांपूर्वी सराव पूर्व चाचणी घेण्यात आली होती। चाचणीनंतर ऑक्टोबर अखेरपर्यंत मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्याचे महामेट्रोच्या विचाराधीन आहे। ही चाचणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होतीये। पुणेकरांसाठी चांगली बातमी म्हणावी लागेल, लवकरच मेट्रो पुणेकरांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे आणि त्यासाठीची चाचणी आज होतीये। उपमुख्यमंत्री आणि महापौर यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येतेय। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे, पुणेकरांसाठी एक चांगली बातमी म्हणावी लागेल, कारण आज पुणेकरांच्या मेट्रोची चाचणी होणार आहे आणि त्यानंतर लगेचच ही जी मेट्रो आहे ती पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल। ऑक्टोबरपर्यंत मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल अशी माहिती ही समोर येते। तर उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचल्याचं आपण बघू शकतोय। आज या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे, त्याचबरोबर ज्या मेट्रोची चाचणी केली जाणार आहे त्या दोन डब्यांच्या मेट्रोला सजवण्यात आल्याचं सुद्धा आपण साम टीव्हीच्या माध्यमातून बघू शकतोय आणि थोड्याच वेळानंतर या मेट्रोच्या चाचणीला सुरुवात होणार आहे। पुणेकरांसाठी सर्वात मोठी बातमी आपण बघू शकतोय साम टीव्हीच्या माध्यमातून, पुण्यातील वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गांतर्गत वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्यामध्ये मेट्रोची चाचणी आज होतीये। तर काही दिवसांपूर्वी सरावपूर्व चाचणी ही करण्यात आली होती आणि त्यानंतर आज ही ऑफिशियल चाचणी जी आहे ती होताना पाहायला मिळतीये। तीन डब्यांच्या दोन मेट्रो रेल्वेद्वारे 3.5 किलोमीटर अंतरामध्ये ही चाचणी होईल आणि ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर जी पुणेकरांसाठीची मेट्रो सेवा आहे ती लवकरच दाखल करण्याचे प्रयत्न सुरू होतील। कशा पद्धतीनं ती असेल, त्याचबरोबर कुठून कुठपर्यंत जाईल किंवा त्याचे जे रेट्स आहेत ते कसे असतील, या सर्व प्रश्नांची उत्तरंसुद्धा लवकरच मिळू शकतात आणि नेमकी कोणत्या तारखेपासून ही मेट्रो सेवा पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल तेही कळू शकेल। पुणेकरांसाठी सर्वात मोठी बातमी आपण बघू शकतोय, आज सकाळीच पुणेकरांसाठी हे एक मोठी बातमी समोर आलेली आहे, गुड न्यूज त्यांच्यासाठी समोर आली आहे, कारण पुण्यामध्ये आज मेट्रोची चाचणी होतीये, वनाज ते आयडियल कॉलनी अशी चाचणी होणार। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड हे थेट पुण्यावरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सागर, काय सांगाल, पुणेकरांच्या मेट्रोची चाचणी ही थोड्याच वेळात होती आणि तुम्ही सुद्धा तिथेच आहात। नक्की फरा, गेल्या अनेक दिवसापासून पुणेकरांना प्रतीक्षा होती की मेट्रो धावणार कधी। पुण्यातील कोथरूड परिसरामधून आयडियल कॉलनीपर्यंत 3.5 किलोमीटरचा हा टप्पा आहे आणि पहिली ट्रायल जी आहे ती आज या ठिकाणी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे। आता आपण बघू शकतो की या ठिकाणी मेट्रो जी आहे ती पूर्ण फुलांनी सजवलेली पाहायला मिळते आणि कार्यक्रमाला आता सुरुवात होतीये। 3.5 किलोमीटरचा हा टप्पा आहे, त्याचबरोबर पुणे शहरामध्ये मागील एक महिन्यापूर्वी याची ट्रायल जी आहे ती रात्री घेण्यात आलेली होती आणि आज प्रत्यक्षात मेट्रो जी आहे ती या रोडवरती ट्रायलवरती धावणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेट्रोकडून याच मार्गावर काही दिवसापूर्वी सरावही करण्यात आला होता आणि आता अजित पवारांच्या उपस्थितीत ही ट्रायल जी आहे ती सुरू होतीये आणि ऑक्टोबरपर्यंत मेट्रोची प्रवासी सेवा जी आहे ती सुरू करण्याचा प्रयत्न जो आहे तो मेट्रोच्या विचाराधीन आहे आणि ही चाचणी जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार व मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थित होती आणि आता या कार्यक्रमाला फरा सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्यामुळे काही वेळामध्ये अजित पवार पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून या ट्रायलला सुरुवात करतील। फरा निश्चितच सागर, अगदी थोड्याच वेळानंतर या पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून ट्रायल सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर या ज्या मेट्रो आहेत, दोन मेट्रो ज्यांची चाचणी होणार आहे त्या सजवण्यात आल्याचं आपण बघू शकतोय। एकंदरीतच इतर कोणकोणते नेते इथं उपस्थित आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी मेट्रो आहे ती कधी कोणत्या वेळी तिची चाचणी सुरू होणार आहे, किती वाजता निश्चितपणे ही चाचणी सुरू होईल आणि यामध्ये कोण कोण प्रवास करतील।
संपन्न होणार आहे। नक्की फरा आपण आता बघू शकतो की मी तुम्हाला स्टेज वरती दाखवू शकतो। अजित पवार उपस्थित आहेत, नीलम ताई गोरे जे आहेत त्या उपस्थित आहेत। आपण आता बघितलं तर महापौर आहेत आणि इतर पदाधिकारी जे आहेत ते उपस्थित आहेत। काही वेळामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि भाषण झाल्यानंतर अजित पवार या ठिकाणी या मेट्रोचं उद्घाटन करतील आणि मेट्रो जी आहे ती 3 किलोमीटरचा टप्पा पार करून पुन्हा या शेडमध्ये येईल। आता दीक्षित जे आहेत ते संपूर्ण माहिती या मेट्रो बाबत देत आहेत। फरा निश्चितच सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तुमच्याकडून या ज्या कार्यक्रमाचे अपडेट्स आपण वेळोवेळी घेत राहणार आहोत आणि जेव्हा या मेट्रोच्या चाचणीला सुरुवात होईल तेव्हा सुद्धा आपण तुमच्याकडे येणार आहोत। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। ही दृश्य आपण बघू शकतोय, पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणावा लागेल कारण त्यांच्यासाठीची मेट्रोची ट्रायल आज होती आहे।